शिरो तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तालुक्यातील राजापूर शिरोळ तेरवाड हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले असून कुरुंदवाड येथील ओढा पाण्याखाली गेल्यानं कुरुंदवाड शिरोळ जुना मार्ग बंद करण्यात आला आहे तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं आज रविवारी दुपारी एक वाजता श्री क्षेत्र येथील दत्त मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं चालू सालातला पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला उत्तरद्वारातून कृष्णा नदीचं पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडलं यावेळी रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती भाविकांनी दिगंबरा दिगंबरा तसेच श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करून घेतलं कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते यावेळी उत्तरेकडून वाहणारं पाणी श्रींच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिणद्वारातून बाहेर पडतं यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्थानाचा लाभ घेऊन कृतार्थ होतात दरम्यान श्री दत्त मंदिरात पाणी आल्यानं श्रींची मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य नारायणस्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे आजपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर होणार आहेत पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत रोज रात्री साडेसात नंतर दुपारती तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व इंदू कोटी स्त्रोतांचं पठण केलं जाणार आहे दरम्यान दत्त मंदिर पाण्याखाली गेल्यानं देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे दरम्यान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या आठवड्यापासून शिरोळ तालुक्यात पावसाची रिपरीप असल्यानं शेतकरी सुखावला आहे सोयाबीन भुईमुख कडधान्य भात पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे पावसामुळे सर्व शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यानं शेतमजुरांची कमतरता भासते त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे तर रिपरीप पावसामुळे रेनकोट आणि छत्री घेऊनच नागरिक बाहेर पडले दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीपाडसोळ